महाराष्ट्र की राजनीति में कब क्या हो जाए बता नहीं सकते। रोजाना किसी न किसी नेता के पक्ष प्रवेश की खबरें सामने आती हैं। इसी खबरों को लेकर भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि भाजपा की ओर से किसी को भी ऑफर नहीं दिया गया है, मगर कोई पक्ष में आना चाहता है तो उनका स्वागत है। भारतीय जनता पक्षा मध्ये आम्ही रोज आमचे वेगवेगळे अभियान राबवतो, त्या अभियानातून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी 9 वर्षात जे या भारताला सर्वोच्च स्थान देण्याकरता जे काम केलं, एकीकडे गरीब कल्याणाच्या योजना त्यांनी केल्या, एकीकडे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता योजना त्यांनी 9 वर्षात केल्या, आजच्या आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासामधलं सर्वात चांगलं सरकार म्हणून जगाने मान्य केलं, आणि मग अशा नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि राज्याचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातले कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताय ना। आम्ही तर काही संन्यासी आहोत का? आम्ही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आमचा पक्ष वाढवायचं काम आहे। ज्यांचे घरं माती झाले आहे त्या मातीच्या घरात कुणी राहायला तयार नाही, ते थोडासाही पाऊस आला का ते घरं पडतात आणि लोक आमच्याकडे राहायला येतात, तर मग आम्ही त्यांना थोडी थांबवू शकणार आहे? आम्ही कोणाच्या घरी जाणार नाही, आम्ही कोणाला हे म्हणणार नाही आमच्या पक्षात या, पण भारतीय जनता पार्टीत जर कोणी आलं तर आम्ही त्यांचा प्रवेश करून त्यांना सन्मान देऊ। जो आज सन्मान त्यांचा त्या पक्षात आहे त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये मिळेल।